प्रिय विद्यार्थी मित्र हो, तर आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयामध्ये भाग दोन आनुवंशिकता व उत्क्रांती हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। तर याच्यामध्ये सब टॉपिक आहे जाती बदल किंवा जाती उद्भव आहे। तर त्या ठिकाणी आपण जाती उद्भव म्हणजे काय, उत्क्रांतीमुळे वनस्पती व प्राणी यांच्यातील विविध जातींचा उद्भव ही प्रतिक्रिया या ठिकाणी घडते। आता या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी या म्हणजे विविध प्रकारचे प्राणी आणि विविध प्रकारचे वनस्पती या ठिकाणी उद्भव ही प्रक्रिया या ठिकाणी घडून येते। त्यानंतर आपण जाती उद्भवमध्ये उत्क्रांतीमुळे प्राणी आणि वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव या ठिकाणी दिसून येतो आणि ही या ठिकाणी प्रतिक्रिया या ठिकाणी घडते। तर त्यामुळे आपण जाती उद्भव म्हणजे त्याला दुसरा शब्द आहे जाती बदल। तर आज आपण या ठिकाणी पुढचा पॉईंट या ठिकाणी आहे की जाती म्हणजे काय आहे। जाती म्हणजे काय, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणार सजीवांचा गट म्हणजे जाती होय। तर फलनक्षम संतती निर्माण करणारा सजीवांचा गट त्या ठिकाणी ह्या जाती उद्भव या ठिकाणी आहेत। विविध प्रकारच्या प्रजनन प्रक्रियेमार्फत फलनक्षम संतती निर्माण करणे, त्यातून प्रजाती निर्माण करणे या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगू शकतो। आता जाती उद्भवमध्ये जुन्या जातीपासून नवीन जातींचा उद्भव किंवा निर्मिती होण्याची प्रक्रिया किंवा जातीबद्दल म्हणजे एका जातीपासून दुसरी जात त्या ठिकाणी निर्माण होण्याची प्रक्रिया आहे। तुम्हाला माहिती आहे जुन्या जातीपासून नवीन जात नवीन प्रजाती तयार करणं म्हणजे त्यापासून पुनरुत्पादन त्या ठिकाणी घडवून आणणं, त्या ठिकाणी त्याला आपण जाती उद्भव असं या ठिकाणी म्हणू शकतो। आता पुढं त्या ठिकाणी प्रत्येक जातीची या ठिकाणी प्रत्येक जातीची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत। आता जाती उद्भव त्याला दुसरा शब्द जाती बदल तुम्हाला सांगितलेला आहे। याची जी वैशिष्ट्य आहेत, प्रत्येक जातीची वैशिष्ट्य भौगोलिक स्थिती, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणचं राहण्याचं ठिकाण, भौगोलिक वातावरण, सर्व गोष्टींचा विचार करून त्यांचा आहार, त्यांची पोषण पद्धती, त्यांचे खाण्याचे अनेक प्रकार, त्यानंतर विहार, फिरण्याची जागा, अनेक पद्धतींचा त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी केला जातो। शिवाय फलन क्षमता, त्यांच्या प्रजनन क्षमतेचाही त्या ठिकाणी विचार करून समागम काळ त्या ठिकाणी भिन्न असतो, कारण प्रत्येक वनस्पती आणि प्रत्येक प्राणी यांचा समागम काळ या ठिकाणी भिन्न आहे। तसंच आता या पद्धतीने तुम्हाला या प्राण्यांची, वनस्पती आणि प्राणी यांची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे। ही प्रक्रिया जनुकी बदल आणि भौगोलिक बदल, पुनरुत्पादनीय बदल या बाबींवरती, या तीन प्रमुख बाबींवर अवलंबून असतात। त्या ठिकाणी जनुकी बदल, भौगोलिक बदल आणि पुनरुत्पादनीय बदल या ठिकाणी या प्रमुख बाबींवर अवलंबून असते। तर या ठिकाणी तुम्हाला जाती उद्भव आणि जाती बदल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। म्हणजे विविध प्रकारच्या घटक वनस्पती आणि प्राणी यांच्या आधारे आपण जाती बदल या घटकाची माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर आता याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे मानवी उत्क्रांती या ठिकाणी आहे। तुम्हाला माहिती आहे मानवाच्या ओघाच्या काळामध्ये दिवसेंदिवस या ठिकाणी उत्क्रांती होत गेलेली आहे। तर या ठिकाणी आनुवंशिकता व उत्क्रांतीमध्ये कालावधी दिलेला आहे, कुठं काय झाले आणि कोणाचा अस्त या ठिकाणी झालेला आहे। याच्यामधला पहिला टॉपिक तुम्हाला या ठिकाणी सांगतो, सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी, म्हणजे आता तुम्हाला माहिती 7 कोटीचा जर तुम्ही विचार केला, खूप पाठीमागचा कालखंड या ठिकाणी आहे। संपूर्ण पृथ्वीवर निराळ्या सस्तनी प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाले आणि माकडासारखे आणि लेमूर प्राणगासारखे प्राणी विकसित झाले। आणि काय नष्ट झालं, तर यामधून डायनासॉर सारखे प्राणी या पृथ्वी तलावरून नष्ट झाले। तर आज आपण त्याच्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिका खंडामध्ये लाकडांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, मानवी मेंदूचा विकास होत गेला आणि आपल्या हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली। आणि कोणाचा असं झाला, तर त्याच्यामध्ये एप आणि कपी यांची उत्क्रांती झाली। याच्यामध्ये आज तर कुणाचाही झालेला नाही, नवीन प्राणी या ठिकाणी जन्माला आलेला आहे।
तर त्याच्यानंतर 2,50,00,000 वर्षापूर्वी या ठिकाणी दक्षिण आणि आग्नेय आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये मानवी मेंदूचा स्वरमेंदूचा विकास व पायांची बळकटी या ठिकाणी वाढलेली आहे। तर त्या ठिकाणी गरीब गिबन आणि ओरांग उटांमध्ये यांची उत्क्रांती झाली आणि चिंपांझी व गोरिला यांची उत्क्रांती होत गेली त्यानंतर आपण या ठिकाणी दुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या कालखंडाचा या ठिकाणी विचार करू। 2 कोटी वर्षापूर्वी काही जातींच्या प्रगती या ठिकाणी होत गेलेली आहे। तर यामध्ये हवामान कोरडं राहिलं, विविध प्रकारची जंगले नाशी झाली, पर्यावरणात बदल झाले, दिवसेंदिवस या ठिकाणी कालखंडात बदल होत गेले। त्याच्यानंतर झाडावरून खाली येऊन जमिनीवरती वास्तव्य म्हणजे एपसारखे प्राणी झाडावरून खाली आले, कारण कालखंडामध्ये जसा बदल झाला हवामान कोरडं झालं आणि एपसारखे प्राणी खाली जमिनीवरती आले आणि अन्नग्रहण आणि इतर कामासाठी हाताचा अधिक वापर त्या ठिकाणी करावा लागला, कारण त्या ठिकाणी हातांचा वापर करून त्या ठिकाणी एपसारखे प्राणी त्या ठिकाणी विकसित होऊन स्वतःचा हाताचा वापर त्या ठिकाणी केला। त्यानंतर 2 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकाच खंडामध्ये 4 पायांऐवजी त्यांच्या मागील पायांवर चालणं, कमरेच्या हाडांचा विकास आणि गवताळ प्रदेशात ताठपणे उभं राहणं हा त्यांच्यामध्ये विकास झालेला आहे आणि रामपिथिकस पहिला मानव सदृश प्राणी या ठिकाणी उदयास आला। या ठिकाणी 2 कोटी वर्षापूर्वी ही ठिकाणी विकास या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यानंतर जर पाखंड जर आपण पाहिला आपल्या जवळ काठखंडापर्यंत येऊ राहिलोय, सुमारे 40,00,000 वर्षापूर्वी जर विचार केला दक्षिण आफ्रिका खंडामध्ये एप आकाराने मोठा झाला आणि शिवाय त्याचा तो जास्तीत जास्त हुशार झाला आणि नंतर त्याच्यामध्ये 15,00,000 वर्षापूर्वी त्याच्यानंतर आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत त्याचा वावर त्याचा फिरण्याचा कालावधी वाढला आणि हा जो एप जो होता कुशल मानव ताठ चालणारा मानव या ठिकाणी तयार झाला आणि पहिला मानव सदृश प्राण्याची रचना मानव प्रजातीचा उदय या ठिकाणी झालेला आहे आणि मानवाचा त्या ठिकाणी उदय त्या ठिकाणी झाला। त्याच्यानंतरचा अलीकडचा कालखंडात जर विचार या ठिकाणी केला 1,00,000 वर्षापूर्वी आफ्रिका आणि आशिया आणि युरोप खंडामध्ये ताठ चालणारा मानव आणि माणसाचा मेंदू मोठा होऊ लागला आणि विशेष म्हणजे बुद्धिमान मानव म्हणून त्याची ओळख झाली आणि होमो सॅपियन या वर्गाचा अस्त या ठिकाणी होमो सॅपियन वर्गाचा अस्त या ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी तयार झालेला आहे। तर या ठिकाणी आपण सांगू शकतो त्याच्यानंतर सुमारे 50,000 वर्षापूर्वी आफ्रिका आशिया आणि युरोप खंडामध्ये पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने प्रगती या ठिकाणी झालेली आहे। कालखंडात आता जवळ आलेले त्याची प्रगतीत वाढ झाली आणि क्रोम मान्या किंवा क्रोम मॅग्नन मानव त्या ठिकाणी उदयास त्या ठिकाणी आलेला आहे। तर या ठिकाणी आपण या ठिकाणी अलीकडच्या कालखंडामध्ये 10,000 वर्षापूर्वीचा कालखंडाचा जर विचार या ठिकाणी आपण केला तर त्या ठिकाणी संपूर्ण पृथ्वी तलाचा विचार या ठिकाणी जर केला तर मानव शेतीची सुरुवात करू लागला, पशुपालनाची सुरुवात त्याने केली, विविध प्रकारचे व्यवसाय करण्यास सुरू केली, कुक्कुटपालन लक्षात आले का, अनेक प्रकारचे शेती असे पशुपालनाची सुरुवात, कुंभार अशा पद्धतीने कुंभार खत तयार करणं, असे विविध प्रकारचे खतं यातून तयार करणं आणि शेतीला वापरणं त्याची तयार केली, वसाहती निर्मिती तयार केली, वेगळ्या प्रकारच्या घरं वगैरे बांधून त्या ठिकाणी राहण्यासाठी सुरुवात केली, संस्कृतीचा विकास झाला, मानवामध्ये विविध प्रकारचा संस्कृत त्याच्यामध्ये मानवाला या ठिकाणी आपली महत्त्वाचं स्वतःचा विकास करत असताना त्या ठिकाणी विविध प्रकारचे आवड निर्माण झाली, छंद निर्माण झाले आणि त्याच्यापासून बुद्धिमान मानव त्या ठिकाणी जन्माला आला। तर आज यानंतर आपण
5000 वर्षापूर्वीचा जर कालखंड या ठिकाणी जर पाहिला तर या संपूर्ण पृथ्वीवर लिहिण्याचा कलेचा शोध लागला आणि आजपासून पुढे इतिहासाची सुरुवात या ठिकाणी झाली आणि त्याला आधुनिक मानव म्हणजे आधुनिक मानव त्याला आपण म्हणू लागलो कारण लिहिण्याचा शोध त्या ठिकाणी लागला। त्याच्यानंतरचा कालखंड सुमारे 400 वर्षापूर्वीचा आहे, अलीकडचा कालखंड या ठिकाणी आहे। संपूर्ण पृथ्वीवर आजचा आधुनिक शास्त्राचा उदय या ठिकाणी झाला आणि त्याच्यापासून मानवी सांस्कृतिक वाढ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर असं तर यानंतर आता जो कालखंड आहे 200 वर्षापूर्वीचा कालखंड आहे। संपूर्ण पृथ्वीवर औद्योगिक समाजाची सुरुवात कारखानदाराचे अनेक घटक त्या ठिकाणी उदयाला आले आणि मानवाने अनुवंशिकता व उत्क्रांती ह्या घटकामध्ये आपण मानवी उत्क्रांती टप्प्याटप्प्याने कशी होत गेली याचा आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे। या ठिकाणी मानव वंशाचा प्रवास तसा आहे। आता या ठिकाणी लेमूरप्रमाणे दिसणारे प्राचीन प्राणी आहेत, इजिप्तोपॅथिकस प्राणी आहेत, रायोपॅथिकस प्राणी आहेत, सॅमोपॅथिकस प्राणी आहेत, ॲस्ट्रोलिपियस प्राणी आहेत। त्यानंतर कुशल मानव, इथून पुढेचा जर मानव विचारा जर घेतला तर हातामध्ये हत्यार आहे, तो हाताचा वापर करून साहित्याचा वापर करून काम करू लागलेला आहे। नंतर ताट चालणारा मानव या ठिकाणी आपल्याला दिसतो, त्याच्यानंतर निअँडरथॉल मानव या ठिकाणी दिसतो, हातामध्ये काम करण्याचं साहित्य आहे। आणि सुमारे 50,000 वर्षापूर्वी या ठिकाणी क्रोमानव या ठिकाणी जन्माला आला आणि याचा पद्धतीने आधुनिक कालखंडामध्ये या पद्धतीचा याच्यामध्ये विकास होत गेला। तर मानवी मेंदूमध्ये होत गेलेला विकास या ठिकाणी टप्प्याटप्प्याने दाखवलेला आहे। या ठिकाणी मानव दाखवलेला आहे, याचा मेंदू लहान आकाराचा आहे। नंतर याचा जसा जसा विकास होत गेला तसा तसा मेंदूचा आकार त्या ठिकाणी वाढत गेलेला आहे। कारण सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे मानवाचा विकास टप्प्याटप्प्याने घडला आणि मानवाची उत्क्रांतीसुद्धा टप्प्याटप्प्याने झाली। तर आजचा जो आधुनिक मानव आहे आणि पूर्वीचा मानव याच्यामधील हा बदल आहे। तर आज या ठिकाणी आपण थांबतो आणि इथून पुढचा भाग नंतरच्या तासाला या ठिकाणी आपण घेऊ।